Hello student, welcome to our next lecture video. In this lecture, we discuss the remaining parts or remaining content of the mixing and homogenization. Already we discuss the definition of mixing, the objective of mixing, types of mixture, mechanism of mixing, and the factor which are affect the mixing or the perfect mixing. So today we start with the first equipment used for the mixing of powder. So starting with the equipment used for the mixing of powder, in the laboratory the mixing is done by using pester and mortar or with the help of drug spatula. The method is commonly known as a trituration. Okay, so trituration method ni je equipment laboratory madhe je basics equipment use karun je apan mixing karaycho पेस्टर आणि मॉटर मॉटर पेस्टरने किंवा बाय स्पॅच्युलेशन मेथडने ड्रग स्पॅच्युला जो तुम्ही स्पॅच्युला असतो तो स्पॅच्युला यूज करून त्या मेथडने यूज केलेली जी मिक्सिंग होती ती पहिले आधी जे आहे ट्रेड याच्यामध्ये यूज केली जायची. सो ऑन द लार्ज स्केल ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट आर यूज फॉर द मिक्सिंग. सो लार्ज स्केलसाठी स्मॉल स्केलसाठी तुम्ही पेस्टर अँड मॉटर यूज करू शकतात बट लार्ज स्केलसाठी तुम्ही पेस्टर अँड मॉटर यूज करू शकत नाही. सो फॉर लार्ज स्केल व्हॉट इक्विपमेंट वी हॅव टू यूज. सो इन दॅट फर्स्ट इज अ टम्बलर मिक्सर, सेकंड इज द डबल कोन मिक्सर, थर्ड इज द ॲजिटेटेड पावडर मिक्सर अँड द एअर मिक्सर. ओके, दोज फोर मिक्सर आर यूज फॉर द मिक्सिंग ऑफ पावडर इन द लार्ज स्केल प्रोडक्शन. सो इन नेक्स्ट पॉइंट द इक्विपमेंट यूज फॉर द मिक्सिंग ऑफ लिक्विड. सो फॉर द लिक्विड प्रिपरेशन मिक्सिंग थ्री मिक्सर आर यूज. फर्स्ट इज द प्रोपेलर मिक्सर, सेकंड टम्बलिंग मिक्सर, थर्ड पेडल मिक्सर. ओके, दोज आर द यूज फॉर द मिक्सिंग ऑफ लिक्विड प्रिपरेशन. अँड फॉर द सेमी सॉलिड प्रिपरेशन मिक्सिंग यू हॅव टू यूज थ्री इक्विपमेंट, दॅट इज फर्स्ट इज द ट्रिपल रोलर मिल, सेकंड इज द ॲजिटेटर अँड थर्ड वन इज द प्लॅनेटरी मिक्सर. ओके, ऑल धोज इक्विपमेंट आर यूज फॉर द मिक्सिंग पर्पज. ओके, सो नेक्स्ट इज द इन टम्बलर मिक्सर. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट इक्विपमेंट दॅट इज द टम्बलर मिक्सर. सो इट इज कन्सिस्ट ऑफ मेटॅलिकल वेसल इन विच पावडर आर मिक्स्ड बाय स्लो रोटेशन आयदर मॅन्युअली ऑर विथ द हेल्प ऑफ अन इलेक्ट्रिकल मोटर. ओके, इलेक्ट्रिकल मोटरनी किंवा मॅन्युअली पावडर मिक्स होते यामध्ये बाय द स्लो रोटेशन ऑफ द रोटर. ओके, ड्यू टू द रोटेशन द इन्ग्रेडियंट कम ओवर वन अनदर. रोटेशनमुळे इन्ग्रेडियंट एकमेकांवरती काय होतो तो पडतो, त्यामुळे ते मिक्सिंग प्रॉपरली होतं. फॉर मिक्सिंग ऑफ लार्ज बल्क ऑफ पावडर द मिक्सचर ऑर द मिक्सिंग ऑफ पावडर इज डन इन अ वेसल ऑफ अ सुटेबल डिझाईन अलॉंग विथ द बेफेल विच गिव्ज अ थ्रो मिक्सिंग. ओके, बेफेल यूज करतात फॉर बल्क पावडर प्रोडक्शनसाठी. द टम्बलर मिक्सर आर जनरली मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील अँड आर ऑफ व्हेरियस डिझाईन सच ॲज क्युबिकल, व्ही शेप, वाय शेप्ड अँड सिलेंड्रिकल एक्सेट्रा. दोज आर रोटेटेड ॲट अ स्लो स्पीड बाय युझिंग अन इलेक्ट्रिकल मोटर ऑफ सुटेबल हॉर्स पॉवर. ओके, सो द रोटेशन ऑफ वेसल शुड बी स्लो सो दॅट द पावडर डज नॉट रिमेन स्टेशनरी अगेन द साईड ऑफ द वेसल्स हेल्ड बाय द सेंट्रिफ्युगल फोर्स बट लेफ्ट बाय द बेफेल अँड द फ्लो ओवर कंटिन्युअसली. ओके, सो दिस इज अ डायग्राम ऑर द फिगर of the tumbler mixer. Okay, so V shape, Y shape, cylindrical shape tumbler mixer are available in the market. So this one is the V shape. Okay, tumbler mixer are the available. So next is the double cone blender. Double cone blender, it is the developed in an attempt to ओवरकम सम ऑफ द शॉर्टकमिंग ऑफ रोटेटिंग मिक्सर. रोटेटिंग मिक्सरमधले जे काही त्रुटी होत्या त्या त्रुटी ह्या मिक्सरने काय केलेलं आहे त्या ओवरकम केलेलं आहे.
So the mixing of powder in double cone blender is due to the tumbling and shearing. Double cone मध्ये जी mixing होती powder ची ती tumbling आणि shearing action मुळे का होते with the blade. Blade ची का action, blade का action देतो tumbling and shearing action देतो. Okay. Double cone blender is made up of stainless steel and it's available in different capacity ranging from 5 kg to 200 kg. 5 kg ते 200 kg पर्यंत त्याची कॅपॅसिटी अवेलेबल आहे और इवन मोर किंवा त्यापेक्षाही जास्त ते अवेलेबल आहेत. द रोटेशन द रेट ऑफ रोटेशन शूड बी ऑप्टिमम विच डिपेंड ॲन द साईज अँड शेप ऑफ टम्बलर ॲज वेल ॲज अ नेचर ऑफ मटेरियल टू बी मिक्स. द कॉमन रेंज इज द 30 to 100 RPM. 30 to 100 RPM पर्यंत कॉमन त्याचा स्पीड असतो रोटेशनचा. बट डिपेंड असतं तुम्ही कोणता प्रोडक्ट त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि तुमच्या टम्बलर मिक्सरची साईज किती. ओके, त्यावरती डिपेंड राहील तुमच्या रोटेशनचा स्पीड. द मटेरियल टू बी ब्लेड इज लोडेड ॲप्रॉक्सिमेटली 50 to 60% ऑफ द टोटल कॅपॅसिटी ऑफ ब्लेंडर. 50 to 60% जे तुमचं ब्लेंडरची जी कॅपॅसिटी त्याच्या 50 to 60% वेटपर्यंत म्हणजे परसेंटेजपर्यंत काय करावं लागतं तुम्हाला त्यामध्ये प्रोडक्ट त्यामध्ये प्लेस करावं लागतं. ॲज द ब्लेंडर रोटेट द मटेरियल अंडर गोज टम्बलिंग मोशन अँड मिक्सिंग द मटेरियल थ्रू ॲजिटेड ब्लेड कॅन ऑल्सो बी फिक्स्ड इन ऑर्डर टू प्रोड्यूस शेअरिंग ॲक्शन. द टम्बलर कोन ऑर द डबल कोन ब्लेंडर इज अँड इफिशियंट डिझाईन फॉर मिक्सिंग पावडर डिफरन्स डेन्सिटी अँड इज युजली मेनली फॉर द स्मॉल क्वालिटी ऑफ पावडर. स्मॉल क्वालिटी ऑफ पावडरसाठी बेसिकली यूज करतात. आता डबल कोन ब्लेंडरची एक फिगर दिली आहे या ठिकाणी. ओके, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल मोटर अँड गेस बॉक्स दिलेले आहे. त्याच्यानंतर डबल कोन व्हेसल दिलेले आहे. ओके, हे आहे तुमचं डबल कोन व्हेसल. ही जी आहे त्याची फ्रेम दिलेली आहे या ठिकाणी आणि हे जे आहे या ठिकाणाहून त्याची मोटर जे आहे इलेक्ट्रिक मोटर या ठिकाणी दिली आहे. म्हणजे हा जो रॉड आहे या रॉड काय होतो रोटेट होतो या ठिकाणावरून. ओके, आणि गेअर दिलेले आहे जेणेकरून तुमचा जो किंवा नॉब दिले त्या ठिकाणी स्पीड ॲडजस्टमेंट रोटेशन स्पीड ॲडजस्टमेंट. ओके, त्यासाठी नॉब दिलेला आहे आणि हा पूर्ण काय तुमचा डबल कोनचा जो आहे हा वेसल आहे. ओके, सो दिस इज डबल कोन ब्लेंडर. सो दिस ऑल्सो द डायग्राम ऑफ डबल कोन ब्लेंडर. दिस इज द बेफेल विच आर प्रेझेंट इन टू द डबल कोन ब्लेंडर. बेफेल्स यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, दिस ऑल्सो द टाईप्स ऑफ डबल ब्लेंडर. नेक्स्ट इज द ॲजिटेटेड पावडर मिक्सर. इट कन्सिस्ट ऑफ स्टेशनरी वेसल्स ऑर अ टग इन विच अँड आर्म रोटेट अँड ट्रान्समिट शेअरिंग ॲक्शन टू द पार्टिकल. द एंड टू एंड मुवमेंट इज रिक्वायर्ड फॉर जनरल मायनिंग विच कॅन बी अचीव बाय फिक्टिंग हेलिकल ब्लेड टू द ॲजिटेटर. ऑलरेडी इन बॉटम ऑफ द स्लाइड देअर इज द डायग्राम ऑफ द ॲजिटेटेड पावडर मिक्सर. ओके, सो ब्लेड इज प्रेझेंट इन द हेलिकल फिक्सिंग. ओके, हेलिकल फिक्सिंग म्हणजे हेलिकल ऑर्डरमध्ये किंवा हेलिकल स्ट्रक्चरमध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी ब्लेड फिक्स केलेले आहे त्या ठिकाणी बघू शकतात तुम्ही. सो नेक्स्ट इज द मिक्सिंग इज कॉमनली यूज फॉर द फॉलोविंग पावडर मटेरियल हॅविंग युनिफॉर्म पार्टिकल साईज अँड डेन्सिटी. हे मिक्सर जे आहे हे काय होता युनिफॉर्म पार्टिकल साईजचे आहे त्याच्यासाठी त्या पार्टिकल्स मिक्सिंग करण्यासाठी काय होतं याचा यूज होतो. ओके, नेक्स्ट इज अ एअर मिक्सर. एअर मिक्सर द एअर मुवमेंट कॅन बी यूज फॉर मिक्सिंग ऑफ पावडर. द पावडर टू बी मिक्स आर टेकन इन द व्हर्टिकल सिलेंडर वेसल अँड एअर इज ॲडमिटेड ॲट इट्स बेस ॲट अन अँगल after short interval blast. This gives a spiral moment to the powder. The air should be admitted at short interval and not continuously. A typical type or the method is to be 8 air blast of 2 seconds during with 1 second interval. Thus 24 seconds are required for the proper mixing. म्हणजे एअर मिक्सरनी व्हर्टिकल सिलेंडरमध्ये सर्व पावडर काय करायची त्या ठिकाणी ॲड करायची त्यानंतर ते ब्लेड्स जे आहेत ते इंटरवलप्रमाणे काय होतं त्याचा त्या ठिकाणी मिक्सिंग करतं. ओके,
आणि 24 सेकंडमध्ये प्रॉपर ती मिक्सिंग आहे, एका याची सायकल जी आहे ती पूर्ण होते त्याची एअर मिक्सरमध्ये. ओके, सो नेक्स्ट इज द मिक्सिंग ऑफ लिक्विड. आपण ऑलरेडी आता जी बघितली आधी जी आहे ती पूर्ण पावडरची जी आहे, पावडर जे आहे मटेरियल त्याची मिक्सिंग बघितली. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो लिक्विड मिक्सिंग आहे. सो मिक्सिंग ऑफ लिक्विड इज डन टू प्रिपेअर ट्रू सोल्युशन ऑर इमल्शन. ट्रू सोल्युशन किंवा इमल्शन बनवण्यासाठी मिक्सिंग ही काय केली जाते, लिक्विडची केली जाते. मिक्सिंग इज रिक्वायर्ड टू डिझॉल्व वन लिक्विड इन टू अनदर मिसिबल लिक्विड टू फॉर्म ट्रू सोल्युशन फॉर मेकिंग इमल्शन. द इमल मिक्सिंग ऑफ टू इनमिसिबल लिक्विड आर डन बाय युझिंग शेअर फोर्स. जर इमल्शन बनवायचं असेल तुम्हाला तर दोन वेगवेगळे सोल्युशन एकत्र करावं लागतात तुम्हाला, जे दोघेही सोल्युशन एकमेकांमध्ये इनमिसिबल आहे. ओके, दोघेही जे सोल्युशन आहे किंवा जे तुम्ही लिक्विड घेत आहे ते दोघेही एकमेकांमध्ये इनसोल्युबल आहेत. असे सोल्युशन किंवा लिक्विड तुम्हाला काय करायचे, बाय शेअरिंग फोर्सनी मिक्स करायचे. ओके, तर या मेथडनी लिक्विड मिक्सिंगनी ते तुम्ही करू शकतात. सो फॉर द लिक्विड मिक्सिंग द इक्विपमेंट यूज फॉर द मिक्सिंग ऑफ लिक्विड इन लॅबोरेटरी स्केल ऑर द इन लॅबोरेटरी द इमल्शन इज प्रिपेअर बाय युझिंग अ पेस्टर अँड मॉटर. मॉटर पेस्टर किंवा यूज करून तुम्ही मिक्सिंग करतात, बरोबर. पण जे प्रॉपर लार्ज स्केलमध्ये तुम्हाला जर प्रोडक्शन करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट यूज करूनच तुम्ही काय करू शकतात, ते मिक्सिंग कंप्लीट करू शकतात. ओके, ऑन लार्ज स्केल द फॉलोइंग इक्विपमेंट आर यूज फॉर द मिक्सिंग लिक्विड. ओके, सो लार्ज स्केलसाठी तुम्हाला प्रोपेलर मिक्सर यूज करावं लागतं, टम्बलिंग मिक्सर यूज करावं लागतं आणि पॅडल मिक्सर. ओके, हे तीन मिक्सर तुम्ही काय लार्ज स्केल प्रोडक्शनसाठी लिक्विड मिक्सिंगसाठी तुम्ही यूज करता. सो मेकॅनिझम काय मिक्सिंग ऑफ लिक्विडचा, त्यामध्ये चार मेकॅनिझमनी मिक्सिंग होते. त्यामध्ये फर्स्ट आहे बल्क मिक्सिंग, सेकंड आहे टम्बलंट मिक्सिंग, त्याच्यानंतर लॅमिनार मिक्सिंग अँड लास्ट वन दिन मॉलिक्युलर डिफ्युजन. ओके, या चार मेथडने तुमचे लिक्विडचे जे प्रिपरेशन आहे ते मिक्सिंग होते. सो आपण हे आता जे मेकॅनिझम हे ब्रीफमध्ये एक एक आपण डिस्कस करणार. सो फर्स्ट वन इज द बल्क मिक्सिंग. सो इन बल्क मिक्सिंग द मोमेंट ऑफ रिलेटिवली लार्ज पोर्शन ऑफ मटेरियल बींग मिक्स फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन इन द सिस्टीम दिस इज मेनली अकम्प्लाइज बाय द पॅडल रिव्हॉल्विंग ब्लेड ऑर अदर डिवाइस विच मूव व्हॉल्यूम ऑफ फ्लूइड इन डिफरंट डिरेक्शन. वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये मूव करतो ब्लेड किंवा पॅडल जे आहेत ते त्या ठिकाणी जॉईन केलेले असतात. ते काय करतात, वन प्लेस टू अनदर प्लेस किंवा वन डिरेक्शन टू अनदर डिरेक्शन काय होतात, ते मूव करतात. त्या डिरेक्शन मुवमेंटने काय होतं, मिक्सिंग काय होते तुमचे होत आहे, रिलोकेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे टर्बुलंट मिक्सिंग. द फिनॉमिना ऑफ टर्बुलंट मिक्सिंग इज अ टर्बुलन्स फ्रॉम फ्लो अ फ्लूइड विच कॅन बी कॅरेक्टराइज बाय रँडम फ्लक्च्युएशन ऑफ फ्लूइड विस्कॉसिटी ॲट एनी पॉईंट विथ इन द सिस्टीम. ओके, इन द टर्बुलंट फ्लो आर एडेड ऑफ व्हेरियस साईज आर डेव्हलप. ओके, अँड एडिट इज डिफाईन ॲज द पोर्शन ऑफ फ्लूइड मूव्हिंग ॲज अ युनिट इन द डिरेक्शन दॅट इज द ऑपोजिट टू दॅट ऑफ द जनरल फ्लो ऑफ फ्लूइड. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह मिक्सिंग मेकॅनिझम. नेक्स्ट इज द लॅमिनार मिक्सिंग. स्ट्रीमलाईन ऑर द लॅमिनार मिक्सिंग, लॅमिनार मिक्सिंगला स्ट्रीमलाईन मिक्सिंग म्हणतात. ओके, सो स्ट्रीमलाईन ऑर द लॅमिनार मिक्सिंग मीन्स अ फ्लो इज फ्रिक्वेंटली एन्काउंटर्ड वेन हायली विस्कस लिक्विड बींग प्रोसेस. वेन टू लिक्विड आर मिक्स थ्रू लॅमिनार फ्लो द इंटरफरन्स बिटवीन द लिक्विड गेट रेच अँड थिक. ओके, सो नेक्स्ट इज द मॉलिक्युलर डिफ्युजन. द मॉलिक्युलर डिफ्युजन रिझल्ट फ्रॉम थर्मल मोशन ऑफ मॉलिक्युल when it occurs in the conjunction in combination with laminar flow. This molecular diffusion tend to reduce sharp discontinuities at the interference between the fluid layer and the result in the complete mixing. Those are the four mechanism of mixing. So starting with the equipment for the use for the mixing of liquid, so first one is the propeller mixer. So propeller mixer
It consists of vessels and a propeller. The propeller usually operate at high speed, which is up to 800 rpm. जे प्रोपेलर यूज केलं जातं त्याचा जो स्पीड आहे तो 800 rpm पर्यंत असतो, विच गिव्ज अ सॅटिस्फॅक्टरी फ्लो पॅटर्न टू द लिक्विड ड्युरिंग मिक्सिंग ऑफ लिक्विड. एअर गेट एंट्रॅप्ड इन लिक्विड ऑर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉर्टेक्स. दिस कॅन बी अवॉइडेड बाय मिक्सिंग द फॉलोइंग चेंज इन द पोझिशन ऑफ द प्रोपेलर शिफ्ट. द प्रोपेलर मिक्सर are not suitable when considerable shear force is needed. Example, in the preparation of emulsion. इमल्शनच्या प्रिपरेशनमध्ये प्रोपेलर मिक्सर तुम्ही यूज नाही करू शकत. ओके, सो प्रोपेलर मिक्सरमध्ये वेगवेगळे ते अँगल्स दिलेले, त्यामध्ये फर्स्ट प्रोपेलर सीप जे आहे तुमचं, हे जे आहे हे प्रोपेलर आहे. ओके, हे प्रोपेलर आहे. आता मग त्यामध्ये ऑफसेट फ्रॉम द सेंटर. ऑफसेट फ्रॉम सेंटर म्हणजे या हा जो आहे हा तुमचा सेंटर आहे. सेंट्रलच्या साईडला, इकडच्या साईडला या ठिकाणी काय केलं आहे तुम्ही, ते तुम्ही प्रोपेलर लावलेलं आहे. मग ह्या पोझिशनला असेल, जेव्हा प्रोपेलर ह्या पोझिशनला तुम्ही शिफ्ट करणार तेव्हा त्याला म्हणतात ऑफसेट फ्रॉम द सेंटर. त्यानंतर माउंटेड ॲट द अँगल. या पद्धतीने अँगलने काय केलं आहे तुम्ही, तो माउंटेड केलेला आहे. तर हा झाला माउंटेड अँड अँगल. एंटर द साईड ऑफ द वेसल्स. बेसमेंटने असा तो काय केला आहे तुम्ही, साईडने ॲड त्या ठिकाणी एंटर केलेला आहे. ओके, त्यानंतर युझिंग पूल ऑर द युझिंग पुश पूल प्रोपेलर. पुश पूल प्रोपेलरला दोन ठिकाणी त्यांनी काय केले असते, त्या ठिकाणी अटॅच केलेले असते ब्लेड्स. ओके, ह्या एक ठिकाणी, या ठिकाणी एक ॲड केलेलं होतं ब्लेड आणि या ठिकाणी एक. ओके, हा झाला पुश पूल. आणि त्यानंतर या ठिकाणी आता नेक्स्ट आहे बाय द यूज ऑफ बॅफेल. बाय द यूज ऑफ बॅफेल, बॉटमला बॅफेल यूज केलं जातं, म्हणजे त्याचा जो फ्लो आहे तो फ्लो काय होतो, सर्क्युलर येऊन या ठिकाणी होतो. म्हणजे ही डायग्राम दिलेली ही बॅफेलची. ओके, दिस टाईप ऑफ प्रोपेलर अँगल आर यूज फॉर द मिक्सिंग ऑफ द प्रोपेलर मिक्सर. ओके, दिस इज द डायग्राम ऑफ द प्रोपेलर मिक्सर. ओके, देअर इज द प्रेझेंट ऑफ द प्रोपेलर ऑर दिस इज द ब्लेड टाईप प्रोपेलर इज अवेलेबल. ओके, नेक्स्ट इज द टम्बलिंग मिक्सर. टम्बलिंग ऑर टर्बिन मिक्सरमध्ये इट कन्सिस्ट ऑफ अ वेसल्स अँड अ सर्क्युलर डिस एम्पेअर अ नंबर ऑफ शॉर्ट स्ट्रेट ऑर द कर्व ब्लेड आर अटॅच टू इट. इट टर्बिन इम्प्लेअर इज युजली रोटेड ॲट द सम वॉट लोअर स्पीड दॅन द प्रोपेलर. द टम्बलिंग मिक्सर इज यूज फॉर द मिक्सिंग ऑफ मोर विस्कस लिक्विड, दॅट इज द सिरप, लिक्विड पॅराफिन ग्लिसरीन. सिरप, लिक्विड पॅराफिन ग्लिसरीन हे काय करून मिक्स करण्यासाठी जास्त करून यूज केलं जातं. या ठिकाणी डायग्राम दिलेली टम्बलिंग मिक्सिंगची. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॅडल मिक्सर. पॅडल मिक्सर नावावरूनच तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की पॅडल मिक्सर म्हणजे काय पद्धतीने असू शकतं. या ठिकाणी डायग्राम दिलेले, या ठिकाणी डायग्राममध्ये हे पॅडल जे दिलेलं आहे, या पॅडल्सनी काय होते, त्याची मिक्सिंग होते. एक रॉड आहे, त्या रॉडला पॅडल्स त्यांनी काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. सो इन अ पॅडल मिक्सर द फ्लॅट ब्लेड आर अटॅच टू व्हर्टिकल शिफ्ट विच रोटेट ॲट अ लो स्पीड ऑफ 100 rpm. ही जी रोटेटिंग रॉड आहे, या रॉडला काय केलेलं आहे त्यांनी, हे शिफ्ट अटॅच केलेले आहेत वेगळे. फॉर मिक्सिंग टू लो विस्कॉसिटी लिक्विड सिंपल फ्लॅट पॅडल्स आर यूज, बट फॉर द मिक्सिंग ऑफ विस्कस लिक्विड द बिग पॅडल ऑप्टन सेप टू फिक्स क्लोजली टू द सर्फेस ऑफ द वेसल्स आर यूज. ओके, आता विस्कस आणि लो विस्कस आणि हाय विस्कस लिक्विड त्या पद्धतीने पॅडलचे त्यांनी काय दिलेलं आहे, त्या ठिकाणी यूज केलेलं आहे. ओके, द पॅडल ऑफ डिफरंट साईज अँड सेप आर यूज इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर ऑफ द विस्कोसिटी ऑफ द प्रोडक्ट. आता पॅडलची साईज वेगवेगळी असते, मग तुमचा प्रोडक्ट कोणत्या विस्कॉसिटीचा आहे त्या पद्धतीने पॅडलची साईज ते काय करतात, किंवा सेप काय करतात, ते त्या ठिकाणी चूज करतात फॉर मिक्सिंग. ओके, सो टुडे विल स्टॉप इन दिस पॉइंट. रिमेनिंग पार्ट विल बी डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर व्हिडिओ. थँक्यू.